नमस्कार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात सापळा कोणी रचला आणि भाजपचे खासदार ब्रुजभूषण सिंह यांना रसद कोणी पुरवली यावर आता मनसेतच मतभेद असल्याचे दिसते। कारण पुण्यातल्या सभेत खुद राज ठाकरे यांनी भाजपावर संशय व्यक्त करणारे वक्तव्य केली, तर आज मात्र मनसेच्या प्रवक्त्यांनी पवारांना टार्गेट केलंय। ते करताना त्यांनी पुरावा म्हणून ब्रुजभूषण सिंह आणि शरद पवार सोबत सुप्रिया सुळे यांचे फोटो ट्विट केले। हे फोटो महाराष्ट्रातील आहे, जेव्हा ब्रुजभूषण सिंह 3 दिवस कुस्त्यासाठी पुण्यात आले होते। सापळा कुणी रचला आणि रसद कुणी पुरवली याची चर्चा खूप काळापासून महाराष्ट्रात आहे, पण यावर मनसेच्या शिखर नेतृत्व आणि प्रवक्त्यांमध्ये एकमत नाही की राज ठाकरे पुण्यात बोलले त्यावेळी त्यांना सापळा कळाला नव्हता आणि आता कळालं तर तो ती प्रवक्ते त्यांच्या माध्यमातून सांगत आहेत। काही असो, राज ठाकरे यांचे पुण्याचे वक्तव्य आणि आजचे मनसेचे प्रवक्त्यांची वक्तव्य या सापळ्याचा संभ्रम दूर करण्याऐवजी आणखीन वाढत चाललाय। विशेष म्हणजे 2 दिवसापूर्वी ब्रुजभूषण सिंह यांनी ऑन कॅमेरा राज ठाकरेंच्या विरोधात जे काही चाललंय ते त्यांच्या पक्षाच्या सांगण्यावरूनच करत असल्याचं मान्य केलंय। त्यामुळे मनसेच्या नेत्यांनी कितीही शरद पवारांना आरोप केले तरी सापळा भाजपाकडून तो सहजासहजी पवारांकडे सध्या तरी सरकताना दिसत नाही आहे। दरम्यान राज ठाकरे यांनी पुण्यातील सभा संपून आज 2 दिवस झाले। मनसेच्या प्रवक्त्यांना मात्र आज अचानक शरद पवार हे सापळ्यामागे असल्याचा साक्षात्कार झाला आहे। त्यांनी ब्रुजभूषण सिंह आणि शरद पवार एकत्र असल्याचे फोटो ट्विट केले। मग मनसेच्या प्रमुख त्यांचं खरं म्हणायचं तर भाजपला हेही मान्य करावे लागेल की त्यांच्या पक्षाचा एक मोठा आणि महत्त्वाचा खासदार त्यांचं न ऐकता शरद पवारांचं ऐकतोय आणि स्वतःच्या पक्षाला जुमानत नाही। अशा खासदारावर भाजप कारवाई करत नाही। पवार राज ठाकरे यांच्या विरोधात म्हणजे त्यांच्या राजकीय मित्रासोबत रसद पुरवत असताना भाजपचे नेतृत्व का गप राहिलं या सगळ्या प्रकरणात कोणाच्या बाजूने पावं तर गोची ही भाजपची झालेली दिसते। अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।